Hello students, today we are going to start our last topic from this lesson is the methane. Methane काय आहे इथून आपण सुरुवात करूया या लेसनचा या धड्याचा शेवटचा टॉपिक मिथेन आहे आणि या मिथेनचं पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन करून घेऊया. मग मिथेनची सुरुवात करायच्या आधी आपण त्याचं इंट्रोडक्शन मध्ये काय घेणार तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याचा CH4. मग तो कसा आला आहे की नाही. मग CH4 हा कसा आला तर कार्बन आणि हायड्रोजन दोघांनी दिसत आहे तुम्हाला. परंतु तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की कार्बनची व्हॅलन्सी जी आहे, कार्बन हॅज द व्हॅलन्सी म्हणजेच संयुजा किती आहे, 4 आहे. आणि त्यामुळे कार्बन काय करू शकतो की त्याच्या आजूबाजूला किती बॉन्ड बनवू शकतो, 4 बॉन्ड बनवू शकतो. ऐकी नाही. आणि मग ह्या 4 बॉन्ड बनवण्यासाठी ज्याला हायड्रोजनची व्हॅलन्सी तर तुम्हाला माहिती आहे 1च आहे. ऐकी नाही. मग या एक हायड्रोजन एका बॉन्डला कार्बन जवळ जोडतो, हा एक हायड्रोजन, तसा दुसरा हा, तिसरा हा आणि चौथा हा. आणि असाच मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बनतो CH4. आणि याचं मॉलिक्युलर वेट किंवा मॉलिक्युलर मास आपण म्हणतो. मास, मॉलिक्युलर मास कसं काढतात तर कार्बन आणि हायड्रोजनचे 4. आहे की नाही. सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे मी मॉलिक्युलर मास हे काढायचं शिकवणार आहे. तर ॲटॉमिक वेट किंवा ॲटॉमिक मास ऑफ द कार्बन हे तुमच्या मागच्या इयत्तांमध्ये थोडंसं इंट्रोडक्शनमध्ये तो पार्ट 8वीच्या दरम्यान झालेला आहे. यामध्ये कार्बनचं जे मॉलिक्युलर मास आहे ते किती असतं, 12 असतं. ओके. आणि त्याचबरोबर हायड्रोजनचं किती असतं, 1 असतं. 1 एका हायड्रोजनचे 1 असे इथे किती हायड्रोजन आहे, 4 आहे. म्हणजे किती झाले, 12 + 4 = 4 म्हणजे 16 इज द मॉलिक्युलर मास ऑफ द CH4 ऑर मिथेन. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी आपण मिथेनच्या बाबतीत त्याचं फक्त इंट्रोडक्शन या ठिकाणी करून घेतलं की कशा पद्धतीने मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर मास हे काय आहे. परंतु आपण आता ह्या पाठाच्या किंवा ह्या लेसनच्या लास्ट टॉपिकमध्ये मिथेन काय बघणार आहोत किंवा मिथेनविषयी काय बघणार आहोत, कशा पद्धतीने बघणार आहोत, पहिल्यांदा आपल्याला ते माहिती पाहिजे की आपल्याला शिकायचं काय आहे. ऐकी नाही. जे शिकायचं आहे ते पहिल्यांदा आपण एक प्रोड्यूस करून घेऊया. मग मिथेनविषयी इथे शिकायचं तुम्हाला काय काय आहे तर त्याचे फॉर्म्स, कुठून तो मिळतो, सर्वात महत्त्वाची गोष्ट मिळतो कुठून हे पण आपल्याला माहिती हवं. त्यानंतर त्याची फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल म्हणजे भौतिक गुणधर्म आपण ज्याला म्हणतो, फिजिकल प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी या लास्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत. त्यानंतर त्याची केमिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत. केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल म्हणजे काय तर तो कशा पद्धतीने रासायनिकरित्या वागतो किंवा कशा पद्धतीने रसायन गुणधर्म त्याचे आहेत. आणि त्याचबरोबर शेवट म्हणजे त्याचा उपयोग, कोणताही कंपाऊंड आपल्याला फॉर्म झाला की त्याचा उपयोग तर झाला पाहिजे. जसं NaCl तुमचा खूप जवळचा असं उदाहरण त्या ठिकाणी आहे. तर फॉर्म्समध्ये मला सांगायचं आहे की फॉर्म्स तो कुठून मिळतो. ऐकी नाही. मिथेन आपल्याला मार्शी प्लेस म्हणजे दलदलीची जी ठिकाणं असतात तिथून मिथेन हा मिळतो. काही पूर्वीची एक गोष्ट पण आहे की एका देशामध्ये ज्या वेळेला जंगलामध्ये खूप घनदाट जंगल होतं तिथे छोटं तळं होतं, परंतु त्या तळावर अचानक आग लागली आणि त्या वैज्ञानिकांना प्रश्न पडला तिथल्या की अचानक हे कोणत्याही प्रकारचा वणवा नाही, काही नाही, आणि फक्त त्या तळ्यावरतीच त्या ठिकाणी आग कशी लागली. आणि तिथल्या देशातल्या लोकांनी त्या आगीचं संशोधन की आग कशी लागली इतक्या याच्यामध्ये फक्त तळ्यावर आणि तर त्याचं संशोधन केल्यानंतर त्यांना समजलं की त्या ठिकाणी एक वायू तयार झाला, एक गॅस, देअर इज अ वन ऑफ द गॅस इज अ फॉर्म अँड विच इज आफ्टर दॅट कॉल्ड एज द मिथेन. मग त्या संशोधनाअंती त्यांनी त्याला मिथेन असं जाहीर केला. म्हणून आपण सांगू शकतो की निसर्गत दलदलीच्या ठिकाणी मिथेन आपल्याला मिळतो, त्याचबरोबर बायोगॅस प्लांटमधून आपल्याला मिळतो. त्यानंतर अबायोटिक फॅक्टर, डिकम्पोजिशन ऑफ द अबायोटिक फॅक्टर म्हणजे सॉरी बायोटिक फॅक्टर्स मधून म्हणजे जे जैविक घटक आहे त्यांच्या विघटनातून, डिकम्पोजिशन ऑफ द बायोटिक फॅक्टर्स याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतो, मिथेन मिळत असतो. तर हे झाले तुमचे फॉर्म्स. यानंतर आहे फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकली तो कसा आहे तो फार महत्त्वाचा आहे. मग त्यामध्ये येणारा त्याचा मेल्टिंग पॉईंट असेल, त्यानंतर त्याचा बॉइलिंग पॉईंट असेल, हा पण महत्त्वाचा आहे ना. त्याचे गुणधर्म जसं पाण्याचा मेल्टिंग पॉईंट आपल्याला माहिती आहे, त्याचा तुम्हाला बॉइलिंग पॉईंट माहिती आहे. वॉटर आहे की नाही, वॉटर हॅज अ मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट, इज द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द वॉटर. लाईक दॅट ऑल्सो वी हॅव टू सी हिअर द वॉट इज द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द मिथेन ऑल्सो. देन द मेल्टिंग पॉईंट ऑफ द मिथेन इज द -1.182.5 डिग्री सेंटीग्रेड.
and boiling point is the minus 161.5 approx degree centigrade इतके त्याचे melting and boiling points त्या ठिकाणी आहेत. आणि त्याचबरोबर डेन्सिटीचा जर विचार केला, घनतेचा जर विचार केला, तर घनतेचा विचार करताना एक लक्षात येतं ह्या प्रॉपर्टीज मध्ये की तो कसा आहे, की पाण्यापेक्षा कसा आहे तो सांगता येईल का तुम्हाला? करताय विचार तुम्ही? केला का विचार? तर लक्षात घ्या, तर डेन्सिटी जी असते, घनता जी असते मिथेनची, ही पाण्यापेक्षा कमी असते आणि तो कलरलेस असतो. कलरलेसचा अर्थ काय होतो बाळांनो? तर तो कसा असतो? कोणत्याही प्रकारचा रंग नाही त्याला, आहे की नाही? तो कलरलेस असतो. आता याचबरोबर नेक्स्ट पॉईंट आहे आपला केमिकल प्रॉपर्टीज आपण बघणार, म्हणजे त्याचे रासायनिक गुणधर्म या ठिकाणी आपण बघणार. मग तो रासायनिकरित्या कसा असतो, आहे की नाही? हे पण महत्वाचं आहे. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की रासायनिक गुणधर्म त्याचे बघताना ज्या वेळेला CH4 म्हणजे मिथेन जो आहे कार्बन आणि हायड्रोजनचा बनलेला कंपाऊंड आहे आणि त्याची रिॲक्शन ज्या वेळेला ऑक्सिजन सोबत होते, लक्षात घ्या, वेन मिथेन इज रिएक्टेड विथ द ऑक्सिजन, ओके, देन वी फॉर्म हियर मेजर प्रोडक्ट इज द काय फॉर्म होतो? CO2 फॉर्म होतो. हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय आणि इथे तुम्हाला बॅलन्स रिएक्शन करायची असणार, ओके. आणि त्याचबरोबर क्लोरिनेशन हा एक सुद्धा एक केमिकल प्रॉपर्टी या ठिकाणी मिथेनची आहेच, ओके. मग ह्या झाल्या तुमच्या केमिकल प्रॉपर्टीज. आणि यानंतर आहे त्याचे युजेस, कुठे कुठे वापरला जातो तो. तर त्याचा उपयोग होतो फ्युअल म्हणून, खूप मोठा असा उपयोग त्याचा इंधन म्हणून केला जातो मिथेनचा, जो खूप मोठ्या प्रमाणावर आपण वापरू शकतो. ॲक्च्युली तो कॉम्प्रेसिबल नसला तरी जर बायोगॅस प्लांटमधून जर मिथेन मोठ्या प्रमाणावर क्रिएट केला गेला तर तो पाईपलाईनद्वारा पूर्ण सर्व घरांमध्ये आजूबाजूच्या ठिकाणी जिथे इंधनाची आवश्यकता आहे तिथे तो पोहोचवला जात असतो. आणि त्याचबरोबर मिथेनचा उपयोग मिथेनॉल बनवण्यासाठी वगैरे होतो, त्याचबरोबर ॲसिटिलिन बनवण्यासाठी होतो. ॲसिटिलिन काय आहे? तर ज्यावेळेला वेल्डिंग वर्क्स केलं जातं, वेल्डिंग माहिती आहे तुम्हाला, लोखंड एक लोखंडाचा भाग दुसऱ्या लोखंडाच्या भागाला जेव्हा जोडायचा असतो आणि तिथे वेल्डिंग केली जाते, जुडणीसाठी, वेल्डिंगसाठी ॲसिटिलिनचा त्या ठिकाणी उपयोग होतो आणि ॲसिटिलिन हा मिथेनपासूनच बनवला जातो, ठीक आहे. तर बालमित्रांनो, इथे आपला ह्या लेसनचा शेवटचा टॉपिक इथे आपण पाहिला. धन्यवाद.